गजेंद्र आहिरेच्या आत्तापर्यंतच्या प्रदीर्घ चित्रपट प्रवासामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची जी कथा असते ना ती नेहमी प्रभावी असते, पण त्याची मांडणी ही प्रभावी असेलच असं नाही. त्यामुळे क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवर त्याचा भर जास्त आहे असं वाटत राहतं. दुर्दैवाने द सायलेन्समध्ये सुद्धा असंच झालं. ही आहे चिनी नावाच्या मुलीची गोष्ट, आणि ही गोष्ट सांगितली आहे नॉन लिनियर पद्धतीने. म्हणजे काय तर ती सरळ रेषेत न सांगता थोडी पुढची थोडी आधीची अशा पद्धतीने सांगितले. रेगीसारख्या सिनेमात तुम्ही अशी मांडणी बघितलेली असेलच, पण मुळात या अशा मांडणीसाठी सशक्त कथानक आवश्यक असतं ज्याची उणीव द सायलेन्समध्ये आढळते. आणि म्हणूनच नॉन लिनियर पद्धतीचा अट्टहास केलाय की काय असंही वाटून जातं. पण सगळ्या कलाकारांचं सशक्त अभिनय ही यातली जमेची बाजू आहे. वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या परिस्थितीत स्त्रियांवर होणारे अत्याचार हा सिनेमा मार्मिकपणे सटलपणे मांडतो हे महत्त्वाचं. अत्याचार होऊनही सतत कोंडलेलं आयुष्य जगणाऱ्या असंख्य चिनीसारख्या स्त्रियांचं दुःख तो दाखवतो. हा सायलेन्स आता मोडायला हवा हा मेसेजही देतो, पण हा मेसेज प्रखरपणे पोचत नाही हे त्यातल्या मांडणीचं अपयश म्हणायला लागेल. यात ठळकपणे लक्षात राहतो नागराज मंजुळेचा अभिनय. कमी संवाद असूनही केवळ देहबोलीतून नजरेतून त्याने खतरनाक व्हिलन साकारलाय. पोलिस आलेत. रघुवीर यादव, अंजली पाटील यांच्या कामात तर नेहमीच एक सच्चेपणा एक अस्सलपणा असतोच, इथेही आहे. कादंबरी कदमचं बऱ्याच दिवसांनी दर्शन झालंय. तिला रोलही चांगला मिळालाय आणि तिने कामही मनापासून केलंय. मुग्धा चाफेकर नवीन चेहरा आहे, भविष्यात तिच्याकडून अपेक्षा बाळगायला हरकत नाही. इंडियन ओशन यांचं संगीत हा सिनेमाचा आणखी एक प्लस पॉईंट म्हणता येईल, सिनेमाचं एक आकर्षणही म्हणता येईल. एकंदरीत तांत्रिक बाजू असतील, संगीत असेल, अभिनय सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत, पण तरीही हा द सायलेन्स तितका प्रभावी वाटत नाही हे दुर्दैव. गजेंद्र आहिरेच्या या द सायलेन्सला मी देतोय 2.5 पॉपकॉर्न. याशिवाय मराठीत बरेच सिनेमे रिलीज झालेत, पण त्यातले कासव आणि हलाल या सिनेमांचे रिव्ह्यूजसुद्धा अद्भुत या आमच्या चॅनलवर तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला काय वाटतंय रिव्ह्यूज बघून ते आम्हाला कळवत राहा, कमेंट्समध्ये कळवा. आमचे व्हिडिओज लाईक करा, ते जास्तीत जास्त शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा.